नमस्कार मित्रांनो, ग्रोअप इन्स्टिट्यूटमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. आपण सुरू करत आहोत न्यू सब्जेक्ट आपला ॲप्लाइड मॅथमॅटिक्स डिप्लोमा सेकंड सेमिस्टर. डिप्लोमा सेकंड सेमिस्टरचा सब्जेक्ट आहे सेकंड सेमिस्टर. ॲप्लाइड मॅथमॅटिक्स म्हणजेच की आपला जो M2 आहे त्याच्यामधला आजचा आपला फर्स्ट टॉपिक आहे टॉपिक नंबर 1 ज्याचं नाव आहे फंक्शन. फंक्शनवरचे आपण काही न्यूमेरिकल या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर चला सुरू करूया आपला फर्स्ट टॉपिक फंक्शन. बघा फर्स्ट न्यूमेरिकल एक्झाम्पलच आपल्याला इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला सांगून देतो की या चॅप्टरवरती फंक्शन या टॉपिकवरती आपल्याला कमीत कमी दोन न्यूमेरिकल म्हणजेच किती 4 मार्क्स. दोन दोन मार्काचे दोन न्यूमेरिकल 4 मार्क्ससाठी आपल्याला एंड सेमिस्टर एक्झाममध्ये विचारले जातात. एंड सेम एक्झाममध्ये एंड सेमिस्टर एक्झाममध्ये आपल्याला 4 मार्क्ससाठी याचे दोन न्यूमेरिकल आपल्याला विचारले जातात आणि एकदम सिम्पल टाईपचे न्यूमेरिकल असतात फंक्शन्सवरती. बघा फंक्शन म्हणजे काय. आपल्याला एक या टाईपचं इक्वेशन दिलेलं आहे वाय इज इक्वल टू द फंक्शन ऑफ एक्स. एफ म्हणजेच काय आपलं फंक्शन. फंक्शन कशाने डिनोट करतात एफने. y इज इक्वल टू दी फंक्शन ऑफ x. या टाईपचं आपलं इक्वेशन असेल ज्याच्यामध्ये बघा x काय असणार आहे आपला x असणार आहे इंडिपेंडंट व्हॅरिएबल. x आणि y काय आहेत आपले व्हॅरिएबल्स आहेत जे की व्हॅरी होणार बरोबर. त्यामधला x काय असणार इंडिपेंडंट आहे तो कोणावर डिपेंड नसणार. आणि y काय आपलं y इज अ फंक्शन ऑफ x. ज्या प्रकारे x चेंज होणार त्याच प्रकारे y चेंज होणार. एक्सची व्हॅल्यू सपोज चेंज झाली तर वायची व्हॅल्यू पण काय होणार चेंज होणार. म्हणजे वाय काय झालं आपला डिपेंडंट व्हॅरिएबल. वाय इज अ डिपेंडंट व्हॅरिएबल. वाय काय येते डिपेंडंट व्हॅरिएबल आहे. एक्स काय इंडिपेंडंट व्हॅरिएबल. समजा बाय चान्स परत एकदा एम सी क्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चनची एक्झाम झाली तर त्यामध्ये या टाईपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की एक्स इंडिपेंडंट खालीलपैकी इंडिपेंडंट व्हॅरिएबल कोणता. ऑप्शनमध्ये एक्स वाय या टाईपचे ऑप्शन असू शकतात. आता यामध्ये आपल्याला काय चेक करायचं बघा. येतं बघितलं आपण फंक्शन या प्रकारे आपण डिनोट करतो वाय इज इक्वल टू द फंक्शन ऑफ एक्स. किंवा मग असं सुद्धा आपण लिहू शकतो एक्स इज इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स. एक्स इज इक्वल टू फंक्शन ऑफ वाय. वाय असणार इथे व्हॅरिएबल्स चेंज केले आपण फक्त. एक्स इज फंक्शन ऑफ वाय किंवा वाय इज फंक्शन ऑफ एक्स या टाईपने आपण फंक्शन्स डिनोट करतो. ज्यामध्ये एक्स इथे काय एक्स इंडिपेंडंट व्हॅरिएबल. वाय काय डिपेंडंट व्हॅरिएबल. वाय डिपेंड राहणार एक्सवरती. एक्स व्हॅरी झाला तर वायसुद्धा काय होणार व्हॅरी होणार. तर या टाईपने आपण फंक्शन इथे डिफाईन करतो. आता यावरचे आपल्याला काही एक्झाम्पल बघायचे आहेत. जसं बघा यांनी काय दिलेलं आहे आपल्याला इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 4x. एफ ऑफ एक्सचं इक्वेशन दिलं. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये याच टाईपचं आपल्याला एक इक्वेशन दिलेलं राहणार. वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 4x. आणि फाईंड एफ ऑफ 2. एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू आपल्याला फाईंड आउट करायची. काय फाईंड आउट करायचं आहे आपल्याला एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू. आता जर आपण फर्स्ट इक्वेशन बघा. हे इक्वेशन आपल्याला गिवन आहे. हे गिवनच असतं एफ ऑफ एक्सचं इक्वेशन. वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 4x गिवन असतं प्रॉब्लेममध्ये दिलेलंच असणार आहे. आणि एक व्हॅल्यू विचारली जाणार आहे एफ ऑफ ब्रॅकेटमध्ये. आता बघा फंक्शन ऑफ एक्स आणि फंक्शन ऑफ 2. जर आपण याला दोघांना कम्पेअर केलं तर इथं काय दिसतंय आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती ठेवलेली आपण 2. म्हणजे आपल्याला दुसरं काही नाही करायचं. जे काही इक्वेशन दिलेलं आहे त्यामध्ये एक्सची व्हॅल्यू आपण काय पुट करणार 2 पुट करणार. बघा एक्स स्क्वेअर आहे तर इथं काय होऊन जाणार 2 स्क्वेअर. मायनस साईन जशाच्या तसं 4 जशाच्या तसं. एक्सच्या जागेवर काय येणार 2. एक्सच्या जागेवर काय येणार 2. बघा एक्सची व्हॅल्यू कशासोबत रिप्लेस करायची आहे 2 सोबत. म्हणजे आपण काय म्हणणार इथे पुट एक्स इज इक्वल टू 2. पुट एक्स इज इक्वल टू 2. या इक्वेशनमध्ये आपण एक्स इक्वल टू काय केलं 2 पुट केलं. 2 स्क्वेअर 4 मायनस साईन तसंच 4 2 किती होणार 8. आणि 4 - 8 किती होत असतं -4. म्हणजे एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू किती आली एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू आली -4. या टाईपने आपण याचे एक्झाम्पल सॉल्व करतो. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. बघा काय दिलेलं आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस एक्स. अशा टाईपचं आपल्याला एक इक्वेशन यांनी काय आहे गिवन दिलेलं आहे प्रॉब्लेममध्ये गिवन इक्वेशन बरोबर. आपल्याला फाईंड आउट करायचं काय फाईंड एफ ऑफ 1 प्लस एफ ऑफ 2.
सगळ्यात पहिले आपण काय करू, एफ ऑफ वन आपल्याला फाइंड आउट करायचे. इथे आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काय दिलेली आहे, वन. बघा ब्रॅकेटमध्ये जी काय व्हॅल्यू राहणार ती आपली एक्स ची व्हॅल्यू राहणार. एक्स ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, वन. पुट इन गिवन इक्वेशन, दिलेल्या इक्वेशनमध्ये आपण एक्स ची व्हॅल्यू वन पुट करू. तर बघा या इक्वेशनमध्ये एक्स ची व्हॅल्यू वन पुट केली, काय होणार, तर एक्सचा क्यूब म्हणजे इथं होणार वनचा क्यूब, प्लस एक्स म्हणजेच किती, वन. वनचा क्यूब किती होत असतो, वन. प्लस तसंच वन, वन प्लस वन किती झालं, टू. देअर फोर एफ ऑफ वन ची व्हॅल्यू किती आलेली आपली, टू. एफ ऑफ वन ची व्हॅल्यू आलेली आपली टू. आता सेकंड आपल्याला काय फाइंड करायचं, तर एफ ऑफ टू. एफ ऑफ टू पण आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इथे एफ ऑफ टू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इथं काय दिसतं, एक्स ची व्हॅल्यू किती दिलेली आहे त्यांनी आपल्याला, टू दिलेली आहे. तर काय करणार, पुट एक्स इक्वल टू टू इन गिवन इक्वेशन. पुट इन गिवन इक्वेशन, इक्वेशन काय होतं आपलं, बघा एफ ऑफ एक्स म्हणजे एफ ऑफ टू, एक्स क्यूब म्हणजे इथे ना टूचा क्यूब, एक्सच्या जागेवर आपण काय करलो, टू पुट करलो, प्लस एक्स, एक्सची व्हॅल्यू टू. टूचा क्यूब किती होत असतो, एट. प्लस टू, एट प्लस टू किती होणार, टेन. देअर फोर एफ ऑफ टू इज इक्वल टू काय आलं, टेन. आपण फक्त इथं काय फाइंड आउट केलं, एफ ऑफ वन फाइंड केलं, एफ ऑफ टू फाइंड केलं. परंतु आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे, एफ ऑफ वन जे आलं प्लस एफ ऑफ टू जे आलं, त्या दोघांची त्यांनी ॲडिशन आपल्याला इथे विचारलेली आहे. म्हणून आता लास्टची स्टेप आहे आपली, एफ ऑफ वन प्लस एफ ऑफ टू, फंक्शन ऑफ वन प्लस फंक्शन ऑफ टू. एफ ऑफ वन किती आलेलं आहे आपले, व्हॅल्यू टू. प्लस एफ ऑफ टूची व्हॅल्यू किती आलेली आहे, टेन. आणि टेन प्लस टू किती होणार, ट्वेल्व. म्हणजे आपलं फायनल आन्सर काय आलं, ट्वेल्व. फायनल आन्सर काय आलं आपलं, ट्वेल्व. तर या टाईपने आपण हे एक्झाम्पल सॉल्व करतो. म्हणजे दुसरं काही नाही करता, जिथं आपल्याला ही जी ब्रॅकेटमधली व्हॅल्यू असणार आहे, एफ ऑफ वन म्हणजे एक्सची व्हॅल्यू वन असणार आहे, एफ ऑफ टू म्हणजे एक्सची व्हॅल्यू टू असणार आहे. बाय चान्स कधी असं दिलेलं असतं, एफ ऑफ मायनस थ्री म्हणजे एक्सची व्हॅल्यू मायनस थ्री असणार आहे, एक्स इज इक्वल टू किती असेल, मायनस थ्री. एफ ऑफ टू एक्स प्लस वन अशा प्रकारे, तर एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे, एक्सच्या जागेवर आपण ठेवणार टू एक्स प्लस वन. या टाईपमधले आपले एक्झाम्पल राहणार. म्हणजे ब्रॅकेटच्या आतमध्ये जे कोणी राहणार ते आपली काय राहणार, फंक्शनसोबत ब्रॅकेटमध्ये जे कोणी असणार ती इथं आपली एक्सची व्हॅल्यू असणार आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. बघा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू फोर मायनस टू एक्स प्लस सेवन, फाइंड एफ ऑफ झिरो प्लस एफ ऑफ टू. पहिले फाइंड करू एफ ऑफ झिरो, त्यानंतर फाइंड आउट करू एफ ऑफ टू. आता इथे आपण बघू शकतो की एफ ऑफ झिरो म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती असणार आहे, इथे झिरो. एफ ऑफ टू म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे, इथे टू. म्हणजे एक्सची व्हॅल्यू एकदा झिरो पुट करायची, एक्सची व्हॅल्यू एकदा टू पुट करायची, आपल्याला याचे आन्सर भेटून जाणार. आणि हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, मॅक्झिमम टाइम्स एक्झाममध्ये हाच क्वेश्चन पडलेला आहे सेम टाईपचा. बघा फर्स्ट स्टेप, पुट एक्स इक्वल टू झिरो. एक्स इक्वल टू काय पुट करणार आपण, झिरो. त्यामुळे आपल्याला काय भेटेल, बघा एक्सच्या जागी, बघा हे इक्वेशन जे दिलेलं आहे गिवन इक्वेशनमध्ये, आपल्याला फक्त एक्सची व्हॅल्यू काय करायची आहे, झिरो पुट करायची. बघा एक्सच्या जागेवर काय ना, झिरो. झिरो रेस टू फोर मायनस टू एक्सच्या जागेवर झिरो प्लस सेवन. बघा झिरो रेस टू फोर झिरो होऊन जाणार, टू इंटू झिरो झिरो होऊन जाणार, प्लस सेवन. म्हणजे आपल्याला एफ ऑफ झिरोची व्हॅल्यू काय भेटलेली आपल्याला, प्लस सेवन. एफ ऑफ झिरोची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला, प्लस सेवन. सेकंड स्टेप काय पुट करायचं, तर एक्स इक्वल टू टू. पुट एक्स इज इक्वल टू टू, एक्सची व्हॅल्यू टू पुट करून टाकू. बघा इथे जिथे जिथे एक्स दिसते तिथे काय पुट करणार आपण, टू पुट करणार. म्हणून एक्सच्या जागेवर काय आलं, टू. एक्स रेस टू फोर म्हणजे इथे काय येणार, टू रेस टू फोर मायनस टू एक्स म्हणजे इथे काय येणार, टू इंटू टू प्लस सेवन. जर आपण याला सॉल्व केलं तर आपल्याला माहिती आहे टू रेस टू फोर किती होतं, सिक्सटीन. मायनस टू इंटू टू किती होणार, फोर प्लस सेवन. म्हणजेच आपलं एफ ऑफ टूची व्हॅल्यू आली सिक्सटीन मायनस फोर ट्वेल्व, ट्वेल्व प्लस सेवन नाईन्टीन. एफ ऑफ टूची व्हॅल्यू आली आपली नाईन्टीन. आता थर्ड अँड लास्ट स्टेप, जे काही त्यांनी दिलेलं आहे ते सॉल्व करायचं. फाईंड काय करायचं, एफ ऑफ झिरोची व्हॅल्यू प्लस एफ ऑफ टूची व्हॅल्यू. आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं होतं एफ ऑफ झिरोची व्हॅल्यू प्लस एफ ऑफ टूची व्हॅल्यू. एफ ऑफ झिरोची व्हॅल्यू किती आलेली आहे, सेवन. एफ ऑफ टूची व्हॅल्यू किती आलेली आहे, नाईन्टीन. म्हणून सेवन प्लस नाईन्टीन किती होणार, ट्वेंटी सिक्स. हे झालं आपलं फायनल आन्सर, ट्वेंटी सिक्स.
नेक्स्ट क्वेश्चन बघा, सिमिलर टाइपचा क्वेश्चन, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 3x² + 5. अशा टाइपचं एक आपल्याला फंक्शन दिलेलं आहे, एक्सचं फंक्शन दिलेलं आहे, बरोबर. एक्सचं फंक्शन आपल्याला दिलेलं आहे, एफ ऑफ 0 + f(3) ची व्हॅल्यू आपल्याला विचारली. एफ ऑफ 0 फाईंड करायचं आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती पुट करणार इथे, 0. एफ ऑफ 3 फाईंड करायचं आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय फाईंड पुट करणार इथे, 3. ब्रॅकेट म्हणजे जी काय असते ती आपली एक्सची व्हॅल्यू असते. चला, फर्स्ट स्टेप पुट काय करणार, एक्स इज इक्वल टू 0. एक्स इज इक्वल टू काय करणार, आपण 0 पुट करू. बघा, हे आपलं एफ ऑफ एक्सचं इक्वेशन, एक्सच्या जागेवर काय पुट करायचं आहे इथे, 0 पुट करायचं आहे. तर बघा, एक्सच्या जागेवर काय होऊन जाणार, 0 + x³ म्हणजे 0 चा क्यूब मायनस 3 x² म्हणजे 0 चा स्क्वेअर प्लस 5. म्हणून एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू काय येणार आपली आता, प्लस फाईव्ह, कारण की 0 चा क्यूब 0, 3 × 0 0, 0 आलं याचं, +5 0 + 5 5. आता सेकंड स्टेप पुट, एक्स इक्वल टू काय पुट करणार आपण आता, एक्सची व्हॅल्यू पुट करायची आपल्याला 3. एक्सची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे 3, म्हणून काय येणार इथे, एफ ऑफ 3. बघा, या इक्वेशनमध्ये आपण काय करायलो, एक्सची व्हॅल्यू पुट करायलो, एफ ऑफ 3 x³ म्हणजे 3 चा क्यूब मायनस 3 x² म्हणजे 3 × 3² +5. जर आपण नीट बघितलं तर इथे आपल्याला काय दिसतंय, बघा, x चा क्यूब 27 मायनस 3 × 3² 3² 9, 9 × 3 किती होणार, 27 +5. जर आपण याला सॉल्व केलं तर काय येणार, 27 कॅन्सल, +27 -27 गेट कॅन्सल, उरलं काय आन्सर, +5. म्हणजे एफ ऑफ 3 ची व्हॅल्यू सुद्धा काय आली आपली, +5. आता फायनल आन्सर काय असणार, आपल्याला काय फाईंड करायचं होतं, एफ ऑफ 0 + f(3) आपल्याला फाईंड आउट करायचं होतं. एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू किती आलेली आपली, 5, ती पुट केली, प्लस एफ ऑफ 3 ची व्हॅल्यू किती आलेली, 5, ती पुट केली, आणि 5 + 5 किती होणार, 10. याला आपलं फायनल आन्सर 10. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x² + 6x + 10. काय दिलेलं आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x² + 6x + 10. हे आपल्याला गिवन इक्वेशन दिलेलं आहे. एफ ऑफ 2 आणि एफ ऑफ -2 ची व्हॅल्यू विचारली. आता इथे नीट आपण बघितलं तर बघा, एफ ऑफ ब्रॅकेटमध्ये कोण आहे, 2, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती पुट करणार, 2 पुट करणार. एफ ऑफ -2 ब्रॅकेटमध्ये कोण आहे, -2, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय पुट करणार, -2 पुट करणार. बघा, दिलेल्या इक्वेशनमध्ये सगळ्यात पहिले एक्सची व्हॅल्यू काय पुट करायची आपल्याला, 2. बघा, एक्सच्या जागेवर काय येणार, 2. x² आहे म्हणजे इथे येणार 2 चा स्क्वेअर +6x. एक्सची व्हॅल्यू किती येणार, 2 + लास्टला 10. 2 चा स्क्वेअर होणार 4, 6 × 2 होणार 12 +10. या व्हॅल्यू आपण डायरेक्ट कॅल्सीमध्ये सुद्धा टाकल्या जसे तसे, 2² + 6 × 2 + 10, तरी आपला डायरेक्ट आन्सर भेटून जाईल, 12 + 4 = 16, 16 + 10 = 26. एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू आली आपली 26. एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू आली आपली 26. आता सेकंड स्टेप आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, एक्सची व्हॅल्यू किती पुट करायची आहे, -2. सेकंड स्टेप काय, एक्सची व्हॅल्यू काय पुट करायला सांगितलं त्यांनी, -2. म्हणून एफ ऑफ -2, बघा, x² म्हणजेच काय येणार, -2 चा स्क्वेअर, एक्सच्या जागेवर काय लिहिलं आपण, -2 +6x, 6, तसंच एक्सच्या जागेवर काय आलं आपलं, -2 +10. बघा, प्लस असो किंवा मायनस असो, त्याचा स्क्वेअर कधी पण पॉझिटिव्ह व्हॅल्यूच असते, म्हणजे -2 चा स्क्वेअर काय होणार, +4. हे मायनस आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेऊन टाकू, किंवा +6 × 2 6 × 2 12 होतं, पण मायनस साईन आहे म्हणून इथं काय येणार, -12 आणि +10. आता जर आपण पहिले प्लसवाले ॲड केलं तर 10 + 4 = 14, आणि 14 - 12 किती येणार आपलं, 2. एफ ऑफ -2 ची व्हॅल्यू किती आली, +2. एफ ऑफ -2 ची व्हॅल्यू आली आपली 2. आता लास्ट स्टेप, थर्ड स्टेप असते आपली, दोघांची काय करायची आपल्याला, ॲडिशन. एफ ऑफ 2 प्लस एफ ऑफ -2. एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू जी आली ती किती होती, 26,
प्लस एफ ऑफ माइनस टू ची वैल्यू किती आलेली आहे, 226 प्लस 2, 26 प्लस 2 किती होणार 28, 26 प्लस 2 किती होणार 28। आपण क्वेश्चन भरपूर वेळा विचारलं गेलेलं आहे एक्झाममध्ये, तर याच टाईपचे क्वेश्चन आपल्याला 2 मार्क्ससाठी आपल्याला तिथे विचारलं जातात। बघा फर्स्ट जो क्वेश्चन राहतो तो आपला 2-2 मार्कासाठी विचारला जातो, तर त्यामध्ये आपल्याला 2 तरी क्वेश्चन आपल्याला मिनिमम 2 तरी क्वेश्चन आपल्याला फंक्शन चॅप्टरवरती भेटणार, म्हणजे आपल्या इथं 4 मार्क फिक्स होऊन जाते। आता याच्यामधला एक पुढचा टॉपिक आहे टाइप्स ऑफ फंक्शन्स। आता येतं बघितले आपण फंक्शन कशाप्रकारे डिनोट करतात। फंक्शन दिलेलं असलं तर आपल्याला काय करायचं आहे, फक्त आणि फक्त एक्सची जी काही व्हॅल्यू दिलेली असणार आहे ती तिथे पुट करायची। जसं आपण एक्सची व्हॅल्यू इथे 2 पुट केली, एक्सची व्हॅल्यू -2 पुट केली, आणि त्यांनी म्हटलं आहे दोन्ही फंक्शनची काय करायची आपल्याला ॲडिशन, ती स्टेप आपण फॉलो केलं, म्हणजे फक्त आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू दिलेल्या इक्वेशनमध्ये ठेवायच्या आहेत, याच्यावरून आपण फंक्शन सॉल्व्ह करतो। तर नेक्स्ट टॉपिक आहे आपला टाईप्स ऑफ फंक्शन, त्याच्यामध्ये आपण बघणार आहे व्हॉट इज मीन बाय इव्हन फंक्शन, व्हॉट इज मीन बाय ऑड फंक्शन। इव्हन फंक्शन आणि ऑड फंक्शनवरती पण एक क्वेश्चन फिक्स पडतो, आणि एक हा बेसिक टाईपचा क्वेश्चन, आणि फंक्शन चॅप्टर आपल्याला एक छोटासा टॉपिक दिलेला आहे फंक्शन म्हणून, म्हणून त्याच्यावरती जास्त मॅक्झिमम मार्क्ससाठी न्यूमेरिकल विचारलं नाही जात। त्याचबरोबर आपला जो नेक्स्ट चॅप्टर आहे ह्याच्यामधला जो टॉपिक आहे पुढचा डेरिवेटिव्ह, त्याच्यावरती मॅक्झिमम क्वेश्चन विचारले जातील, पण हा फंक्शन जो चॅप्टर आहे हा एक छोटासा टॉपिक आहे आपला। म्हणून एवढेच एक्झाम्पल जे आपण आज घेतले तेच एकदा रिपीट एकदा सॉल्व्ह करून बघा, याची प्रॅक्टिस करा, आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इव्हन फंक्शन आणि ऑड फंक्शन याच्यावरचे पण काही क्वेश्चन बघू, आणि जे काही मॅक्झिमम न्यूमेरिकल्स जे प्रिव्हियस इयर्समधले ते पण इथे सॉल्व्ह करून घेऊ। त्यासाठी सर्वात पहिले चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील, बेल आयकॉनला क्लिक करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा। थँक्यू।